नमस्कार मैत्रिणींनो, किचन टिप्स ज्या आपण रोजच्या वापरात यूज करत असतो आणि ज्या किचन टिप्सने आपलं काम सहज आणि सोपं होत असतं ते आपण बघणार आहोत. बघा, आपली पोळ्यांची कणिक कधीकधी जास्त होते आणि मग ही पोळ्यांची कणिक आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला हीच कामात येते. पण कधीकधी काय होतं, हीच आपण पोळ्यांची कणिक ठेवतो पण ती काळी पडते. तर ती कशामुळे काळी पडते हे पुष्कळजणांना माहीतच नसतं. तर हे काळं पडण्याचं कारण म्हणजे आपण ही पोळ्यांची कणिक छान व्यवस्थित मऊ अशी भिजवतो आणि फ्रीजमध्ये ठेवताना त्यावर तेल लावत असतो आपण. तर या तेलाच्या थरामुळे आपण ह्या कणकेला तेल लावतो, यामुळे ही काळी पडते. तुम्हाला अशीच जर उरलेली कणिक जर फ्रीजमध्ये ठेवायची असतील तर हा पिठाचा गोळा जो आहे तो फक्त डब्यामध्ये ठेवून द्यायचा, याला कोणत्याही प्रकारचं तेल लावायचं नाही आहे. तर तुम्ही असं तेल लावता म्हणूनच ही काळी पडते. जर तुम्ही ह्या कोणत्याही कॅरीबॅगमध्ये म्हणा किंवा प्लास्टिकच्या डब्यात जर ठेवली, तेल न लावता ठेवली, तर ही मुळीच काळी पडणार नाही. तर ही अतिशय उपयुक्त अशी टिप्स आहे. तर तुम्ही हे टिप्स नक्की लक्षात ठेवायचे आणि याचा वापर नक्कीच करायचा आहे. आता बघा, आपण काजू करी करत असतो किंवा कोणतंही काजूचे पदार्थ ज्याने आपल्याला काजूचे काप लागत असतात, तर हे काप सहज सोपे होण्यासाठी बघा, या काजूवर आपण गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्याने लगेचच हे काजूचे काप होतात. तर ही किचन टिप मला माझ्या आईने सांगितलेली आहे. तर बघा, लगेचच गरम पाणी टाकल्याने अगदी सहज सोप्या पद्धतीने या काजूचे काप होतात. तर तुम्ही कोणताही पदार्थ करा, काजू करी करा किंवा आपण लाडूमध्ये सुद्धा हे काजू असे काप करून लावत असतो, तर त्यावेळेस ही टीप तुम्ही नक्की लक्षात घ्यायची आहे आणि आपल्या दररोजच्या वापरात आणायची. बघा, आता आपण नवी भांडे आणत असतो किंवा आता हळदी कुंकवाच्या वेळेस आपल्याला अशी नवी भांडे मिळत असतात, तर त्यावरचं हे स्टिकर कसं लवकरात लवकर आणि पूर्ण कसं काढायचं आहे ते आपण बघायचं आहे. बघा, ही नवी भांडी जी आहे ती थोडक्यात आपण गरम करून घ्यायची, म्हणजे अगदी लो फ्लेमवर आपण ही गॅसवर ठेवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता तर लगेचच हे याचं जे स्टिकर आहे लगेचच निघून येतं. आणि आपल्या जर ही भांडी जेवणाची असतील किंवा खाद्यपदार्थ त्यात आपण शिजवत असाल, टाकत असाल, जेवत असाल, तर हे आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहे. म्हणून असं तुम्ही वापरण्या अगोदर हे स्टिकर लगेचच काढून घ्यायचं आहे. तर बघा, असं गरम करून लगेचच सहजासहजी निघून येतं. हा चिकटपणा असतो तुम्ही ओल्या कपड्याने किंवा थोडंसं घासून तुम्ही लगेचच काढू शकता. तर ह्या टिप्स तुम्ही नक्की यूज करायचे. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. आता बघा, आपल्याला हे अद्रक जे आहे ते कधीकधी त्यावर घाण माती लागलेली असते आणि किंवा आपल्याला कोणत्या भाजीमध्ये टाकायचं असेल किंवा कोणत्या पदार्थात तुम्हाला हे अद्रक टाकायचं असेल तर हे आपण काय करतो, हे अद्रकची जी वरची साल आहे तर ते काढण्यासाठी आपण चाकूचा सुरीचा वापर करत असतो. तर याने काय होतं, त्याची वरची लेअर तर निघतेच पण आपलं हे आल्याचा जो थर आहे तो सुद्धा निघतो. तर म्हणजे त्याचं वरचं आवरण सहित आलंसुद्धा वाया जातं. तर तुम्ही चाकू किंवा सुरीचा वापर न करता असा थोडा धारदार जर चमचा असेल तर त्या चमच्याच्या साह्याने या आल्याचा जो वरचा लेअर आहे किंवा आल्याची साल आहे बघा लगेचच निघून येते. तर ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवायची. तर चाकू किंवा सुरी किंवा किसणीने न करता तुम्ही चमच्याने लगेचच करायचं आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या मिस्टरांच्या टिफिनसाठी आपल्याला मऊ लुसलुशीत अशा पोळ्या लागत असतात. तर ह्या दिवसभर फ्रेश आणि मऊ अशा पोळ्या राहण्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण ही पोळ्यांची कणिक जी आहे ती आपण दुधामध्ये भिजवायची. जर तुम्हाला छान टेस्टी आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या हव्या असतील तर तुम्ही दुधात कणिक मळल्याने अतिशय मऊ अशा दिवसभर मऊ पोळ्या राहतात आणि अतिशय पांढऱ्या आणि छान चव येते पोळ्यांना. तर तुम्ही एकदा ही टिप्स नक्की यूज करून बघा आणि अनुभव आपले नक्की कळवा. तर फ्रेंड्स, या टिप्समधली तुम्हाला कोणती टिप्स आवडली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.